आयटी कंपनीतील एका सहाय्यक व्यवस्थापकाची त्याच्या सहकाऱ्यांनी चाकूने भोसकून हत्या केली. कंपनीतील त्याच्या बॉसिंगला कंटाळून त्यांनी हे पाऊल उचलले. सुरुवातीला आरोपींनी त्याचा अपघात झाल्याचा बनाव केला, मात्र चौकशीतून सत्य उघडकीस आले. बेलतरोडी पोलीस ठाणे हद्दीत ही घटना घडली आहे. देवनाथन उर्फ यनार लक्ष्मी नरसिंहम 41 वर्ष फरीदाबाद हरियाणा असे मृतकाचे नाव आहे. ते मिहान येथील हेक्सावियर टेक्नॉलॉजी येथे 10 महिन्यापासून सहाय्यक व्यवस्थापक पदावर कार्यरत होते. ते मनीषनगरातील अग्निरथ संकुल येथे राहत होते. त्यांच्या कंपनीत गौरव भीमसेन चंदेल 32 वर्ष बैतूल मध्य प्रदेश व पवन अनिल गुप्ता हलवाई 28 वर्ष अनुपूर मध्य प्रदेश हे देखील काम करत होते. त्यातील पवन हा देवनाथ यांचा रूम पार्टनर देखील होता. दोघेही कामात अनेकदा चुका करायचे व वरिष्ठ असल्यामुळे देवनाथन त्यांना रागवायचे, त्यामुळे दोन्ही आरोपींना अपमानित वाटत होते. देवनाथन बॉसिंग करतो अशी त्यांची धारणा झाली होती. तिघेही बरेचदा देवनाथ व पवनच्या रूमवर पार्टी करायचे. सोमवारी मध्यरात्री देखील तिघे पार्टीला बसले. कामात होणाऱ्या चुका मी सहन करणार नाही, यानंतर चुका झाल्यानंतर नोकरीवर काढून टाकेल अशी देवनाथने म्हटल्यावर दोघेही संतापले. दारूच्या नशेत त्यांनी देवनाथच्या छातीत चाकू घोसकला. त्यात देवनाथ बेशुद्ध झाले हे पाहून दोघांचीही नशा उतरली व आपल्या हातून काय घडले याची जाणीव झाली. त्यांनी देवनाथन खाली पडल्याची बतावणी केली व छातीला पट्टी बांधून दवाखान्यात घेऊन गेले, मात्र त्यांना मृत घोषित करण्यात आले. या प्रकाराची माहिती देवनाथन यांचे वडील यनार लक्ष्मी नरसिंहम व लहान भाऊ यल देवराजन यांना देण्यात आली. पोलिसांना या प्रकरणात संशय आलाच होता. आरोपींची झाडझडती घेतली असता त्यांनी हत्या केल्याची कबुली दिली. पोलिसांनी या प्रकरणात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे. इसमें जो इन्फॉर्मेशन मिली है, 3 दोस्त थे, वो एक साथ में रहते थे और इससे पहले उनकी कोई ऐसी कोई घटना नहीं हुई थी या पुलिस के बाद कभी आए भी नहीं थे इनके बारे में. और जब ये घटना हुई वो रात को ये घटना हुई है. 2 दोस्त हैं, उन्होंने मिलके एक तीसरा जो उनका दोस्त था उसका मर्डर किया है. इनफैक्ट ये जब इंजर्ड हुआ तो उसके बाद में वो हॉस्पिटल में लेके गए और हॉस्पिटल में भी उन्होंने गलत बताया, जो अभी मैं आपके कैमरा के सामने नहीं बता सकता. तो इस तरह की चीज है, वो एक ही साथ में रहते थे, उनके बीच में ऐसे पहले कभी कुछ झगड़ा भी नहीं हुआ था और एकदम सीधा जो है इस तरह की घटना हुई है, तो उसकी फर्दर इन्वेस्टिगेशन चल रही है.